वडामार तालुक्यातील बहुचर्चित अशी निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे आयनोडे हेवाळे या ग्रामपंचायतीबद्दल या ठिकाणी नुकताच आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं केलं असता शिवसेना विरुद्ध प्रतिशिवसेना अशी लढत झाल्याचं या ठिकाणी सांगितलं गेलं. मात्र या ठिकाणी गाव विकास पॅनलचे 3 उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे सौ वैशाली गवास, त्याचबरोबर माजी सरपंच अश्विनी जाधव आणि त्याने समीर देसाई हे 3 उमेदवार या ठिकाणी आहेत. येणाऱ्या सरपंचाच्या आरक्षणामध्ये हेवाळे ग्रामपंचायतीवर सत्ता ही एकाच पक्षाची येणार आहे, मात्र सरपंच कुणाचा बसणार, कुठल्या पॅनलचा बसणार हे निश्चित झालेलं नाही. यामध्ये महत्त्वाची भूमिका या माजी सरपंच अश्विनी जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची असणार आहे, ज्यांना ऐनवेळी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरण्याची संधी मिळाली आणि एकंदर परिस्थिती विशिष्ट समाजाचं नसताना OBC मधून त्या निवडून आल्यात, हे या त्यांच्या विजयाचं वैशिष्ट्य आहे. ओपनमधून त्या निवडून आल्यात, त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या या विजयाबद्दल आपण विचारतोय की या एकंदर निवडणुकीमध्ये गाव विकास पॅनल विरुद्ध महाविकास आघाडीचं पॅनल अशा पद्धतीची लढत होती, मात्र दोन्ही पॅनलमध्ये शिवसेनेचेच पदाधिकारी दिसत होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी ग्रामविकास पॅनलमधून उभं राहिलेलो, सर्व विजय हा त्यांचाच आहे, ग्रामस्थांचा आहे आणि पूर्ण सगळं सपोर्ट केल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. एकंदर आता आरक्षण पडल्यानंतर सरपंचाची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या ठिकाणी निश्चितपणे या युवकांच्या पाठीमागे असलेल्या आणि ज्यांच्या पाठीमागे राजकारणाचा समाजकारणाचा मोठा अनुभव असे शंकर देसाई या ठिकाणी आहेत. आपल्याला शंकर देसाई, यावेळी सरपंचाची जी आरक्षण पडेल त्यावेळी निश्चितपणे तुमच्या या 3 उमेदवारांचा या ठिकाणी उपस्थित, एकूण 4 उमेदवार आहेत तुमच्याकडे पण सध्या 3 उपस्थित आहेत, यांच्यावरच पूर्णतः मदार असेल ती सरपंचाची, काय सांगाल याबद्दल? आमच्याकडे गाव पॅनल विकासचा विजय आहे आणि गाव विकास पॅनलचा सदस्य आमचे 4 आहेत, म्हणजे आमचा पॅनलचा विजय आहे आणि आमचा पॅनल तिथं सरपंच म्हणून बसणार आहे, त्यामुळे आमचा पॅनलचे सगळे सदस्य आहेत ते आम्ही एकत्र राहून एकत्र गाव पुरा एकत्र राहून आम्ही त्याचा विचार करू नंतर सरपंच आरक्षण पडल्यानंतर. एकंदर या ठिकाणी आयनोडे हेवाळे ग्रामपंचायती सरपंचा याच पॅनलचा बसेल असा विश्वास शंकर देसाई यांनी व्यक्त केला आणि एकंदर या उपस्थित सदस्यांकडे पाहिलं, नवनिर्वाचित सदस्य या ठिकाणी पाहिले असता निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे गावातील ग्रामस्थांचा फार मोठा पाठिंबा दिसून येतोय आणि एकंदरच आयनोडे हेवाळे ही बहुचर्चित निवडणुकीत आता सरपंच पदाची निश्चितपणे निवड रंगेल आणि चर्चा असेल सरपंच पदाचं आरक्षण ते कोणत्या बाजूने पडतंय आणि यावरच भवितव्य ठरेल की आयनोडे हेवाळे या ग्रामपंचायतीवर सरपंच हा कोणाचा असेल. माझा सिंधुदुर्ग ब्रेकिंगसाठी जय भोसले सह गोविंद सिरसाट दोडामार्ग.